शेतातली काम झाली वाटतं, बायका तर जाताना दिसतायत, मग हे कसे काय नाहीत आले अजून? काय करत बसल्यात शेतात काय माहिती? येऊ दे जाता ह्यांना घरी. ओ कुठ इथं उभी राहिलेली दिसत नाही का मी तुम्हाला? अगं नाही, ते कुत्री भुका लागले तुम्ही. ए अर्गा बाई, डोकं लागले दुखाले एक तर. एवढा उशीर कसा काय लागला तुम्हाला यायला? अगं काम होती जरा शेतात. काम? एवढी कसली काम लागलेली हो तुम्हाला शेतात? अग त्या बाईला जरा मदत लागणार होती म्हणून थांबलो होतो. होय होय होय, बाईला मदत लागणार होती वे. हा बाकीच्या सगळ्या बायका पुढे गेल्या आणि तुम्ही तिला घेऊन काय करत होता तिथं? काय 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 मला विचारताय काय? कळत नाही एकदा सांगितलेलं तुम्हाला. अग तिला जरा पैशाची मदत लागणार होती म्हणून उशीर झाला. पैशाची मदत? मग एकटीलाच का थांबवून घेतली तुम्ही? बाकीच्या बायका नव्हत्या का त्यांच्या सोबत? तिला पण द्यायचे ना पैसे. ए अरे काय इडी बिडी आहेस काय जरा? हा काय बोलतीस? तुला कळते का तुम्हाला बायको चेडी दिसते का? तुम्ही काय करता ते कळत नाही का तुम्हाला? अयो काय केलंय का मी असं? काय केलं म्हणजे काय करत होता तिला तिथं थांबून? बाकीच्या सगळ्या बऱ्या पुढे गेल्या आणि तिचं एकटीचं काम निघालं का? अग तिला पैशाची गरज होती म्हणून ऍडव्हान्स मागायला ती माया करती. पैशाची गरज होती तर हिथं यायचं ना घरी पैसे मागायला, रानात काय होतं? आणि ती पण एकटीलाच कशी थांबून घेतली हो तुम्ही? मग ते एकटीलाच पाहिजे होते पैसे. आयो मी तेच सांगते ना, मग घरी सांगायचं ना घरी जा म्हणून. मी नव्हती का इथं? अग माझ्या खिशात तवा पैसे होते म्हणून म्हणलं. बरोबर, आता खिशातच पैसे असणार ना तुमच्या. तुम्ही काय मागता घेतलाय का तिला सांभाळायचा, तिच्या घरदारचा सगळं बघायचा? ए तोंडाला येईल ती कशी काही बी बोलायला लागलीच. तोंडाला येईल ती? मी तोंडाला येईल ती? मग तुम्ही कशी मदत करताय तिला? पैशा पुरतं बघायचं ना, घरातला बाजार संपलाय, तिच्या पिशव्या उचलायच्यात, हे कशाला पाहिजे तुम्हाला? तिचा नवरा समर्थ ना ते सगळं बघायला. तुम्हाला काय दुसऱ्यांच्या चौक हे करायला ठेवलंय का तिथं? अरे देवा, अग ते आपल्या शेतात कामाला आहे की काय झालं मदत केली म्हणून? आपल्या शेतात? मग सगळ्यांचीच मदत करत फिरा की तिची एकटीचीच कशाला करताय? अग त्यांना नव्हती मदत पाहिजे, तिला पाहिजे होती. तुला काय बी वाटलं की शिकच येतो का? तिलाच सारखी बरी मदत लागती हो, बाकीच्यांना नाही लागत का? त्यांच्या गरजा नाहीत, त्यांना काय अनपाणी लागत नाही? तुला असं वाटतंय का ती जण माझं लपडाय म्हणून? असणारच नाही, एकटीला थांबून घेतली म्हणल्यावर झालं का तुझं सुरू? काय झालं का सुरू? सुधरे जरा ते. तुम्ही सुधरा, मला नका सांगू सुधरायला. माझं मला कळतंय कसं राहायचं आणि कसं नाही ती. कसं वय? अरे ते नास काय विचार काढून टाक जा डोक्यात. माझा नास काय विचार? मग कसला? तुम्ही जे करता ते सगळं चांगलंय का? अयो माझी मदत केलेली वाईट आहे वय. हा तुम्ही ठेका घेतलं का सगळ्यांना मदत करायचा? घरात बघा काय पाहिजे काय नाही ती. दुसऱ्यांच्या घरातलं तुम्हाला कशाला पडलेलं पाहिजे? मी काय घरातलं नाही, तू नको मला सांगू. घरातलं नाही बघितलं, पैशाची गरज होती म्हणून पैसे दिल्यात. म्हणलं की बाजार बिजार पाहिजे होता म्हणून आणून दिला. तुमचं काय चाललंय सगळं? अग तुम्हाला काय मी कमी पडायला लागली का म्हणून असं बाहेर धंदा करत बसलाय तुम्ही? काय नाही तर डांकेनीच फुकलीन बघ तुला. मला फुकाणार तुम्ही? मग काय पण कशी बोलायला लागली? कसं अंगावर येतो तुम्ही? अंगावर म्हणजे तू अशी का बोलायला लागली मी कमी पडायला लागले म्हणजे? अरे कसं बी काय बोलायला लागलीच? येड बिल लागले का काय? मी चांगली ठणठणीत आहे, मला काय येड बिल लागलं नाही. मी ठणठणीत आहे वय, तुला नीट सांगतो काय गुढीत? तसं काय नाही. तसं काय नाही म्हणजे? मग ती एकटी कशी थांबली? अरे मग काय तिने खानदान तिची घरभर घेऊन पैसे मागायला? बाकीच्या बायका नव्हत्या का? त्या होत्या तवाच द्यायचं होतं ना तिला पैसे. अग त्यांना नव्हती गरज पैशाची, त्यांचा पगार होता. त्यांना गरज होती, त्या बायका होत्या तेव्हा द्यायचे ना तिला पैसे. एकटीलाच का थांबून घेतली तुम्ही? त्यांना उद्या देणारच होतो की पगार मी उद्या म्हणजे? मग तिला पण उद्या द्यायचा? तिला म्हणायचं एक दिवस आणि काय झालं असतं? मिली बिली असती का? काय झालं असतं एक दिवस थांबली असती तर? नाहीतर घरी जा म्हणायचं, घरी येऊन देतो. तिला आज गरज होती, रानातच का थांबली? ए लका तू काय तुझ्या डोक्यात पाणी बिणी झाले का काय? काय नाही माझ्या डोक्यात पाणी बिणी झालं, तुमच्या डोक्याचा भुसा झालाय. तुम्हाला असले धंदे करायच्या सुस्त्यात? अग मी काय केलंय लका, कशाला उगाच बडबडायला लागलीस? काय केलं मलाच विचारासारखं? काय केलं काय केलं? काय लपडेबाजी करणार आहे मी? लपडेबाजी करत बसला होता की रानात घेऊन तिला? एवढं मला कळत नाही वय. कळत की तुम्हाला सगळं असं बायांना रानात घेऊन बसायचं ती? ए मग कामाला लावू नको का बायांना? तुला काम करायला होतं करतीस का? कामाला लावू नको म्हणजे? तू करतीस का काम? ओ तसं मला बोलू नका काय. मग कामाला लावतो म्हणजे? जसं सगळ्यांना करता तसं तिला पण करायचं ना. एकटीला घेऊन काय तुमचं बाजूला? आईला का लयच बोलायला लागली ला काही? लय तुझं व्हायला लागले का? नाही काय रोज तुझी नाटकी ऐकून नका मला. तुला नीट माझी नाटकी चालले
मग तुम्ही करताय ती काय काय करतोय काय करताय तुम्ही करताय मी लपडी करतोय हा मग काय करताय लपडी करतोय मग काय करताय अरे लका कसं ग कसं तुझ्या आई बापाने झालं मला घातली रे असली पुरगी काय बी बोलती लगा तोंडाला येईल ती मी तोंडाला येईल ती बोलती माझी एखादी बाय आणि एखादा माणूस बोलत थांबला की त्यांचं लपड मला माणसाचा दुसरा काय करायचं मला माझ्या नवऱ्याचा पडलेलाय तू तिथं बोलत का थांबला होता अग तुला सांगितलंय ना तिला पैशाची गरज होती जरा पैशाची गरज होती तर घरी यायचं ना तिथंच का थांबली ती अग असं तिचं काहीतरी प्रश्न आहे बाबा पैसे पैसे तुला नाही कळलं कसं थांबावं घेऊन तिला तिथं चार माणसं बघणार आहे ते तुला कळलं नाही का मला इथे येऊन सांगतो तू शहाणपणा ए आवाज खाली कर नीट बोल जरा नीट बोल तू पण नीट वाग मग बायको असताना घरात तुला बाकीचा कशाला धंदा पाहिजेत अग मी काय केलंय आता तू जरा नीट बोल जरा भाषा नीट ठेऊ माझं उघड डोकं हालू नको नाही तर तुला मी खरंच मारीन आता तुझी लायकी आहे का तुला नीट बोलायची ए तुझी आहे का मग तुझी आहे लायकी मला माहिती काय काय नको माझी सांगू लायकी तुझी लायकी मला माहिती काय लग्नाच्या आधी काय धंदा केलंच ना ती मला बी माहिती तू पण काय धंदा केलं ना ते मला सगळं माहिती आहे किती नाही ते नको सांगू मला तू मला माहिती आहे आम्ही किती सासू काय तू लय बाई होती उगाच गेले तुझ्या पळून पळून असला धंदा असतील म्हणून तर गेले असतील ना पळून नाही गेले सुटल्या अशीच मिरची कधी बोलायला लागलीच ना अशीच हाकलून देईन तुला हाकलून मी बरी जाते जाते हाकलून द्यायला बोलायचं नाही अशीच तुला पण देईन हाकलून करीन चौथं हाकलून दाखव हाकलून दाखव हाकलून दाखव हाकलून तुला बघायची का बघायचंय मला बघायचंय तुला नीट जरा वाघ हाकलून दाखव ना तू जसं बोलतो ना तसं करून पण दाखवायचं एवढा मात चांगला नाही काय काय मला तर बोलून दाखव दम आसन कर अरे हाकलून देईन खरंच तुला मग बच्चन अरे दाखव ना हाकलून तर दाखव तुम्हाला आधी दाखव नुसतंच बोलण्यात दम ठेवतोय बोलण्यात दम ठेवतोय तुला करायचं काय नाही काय नीट बोल नीट बोल जरा नवऱ्याला बोलतोय विचार करून बोल मग तू पण नीट वाग नवऱ्यासारखा मग मी पण नीट बोलते मी चुकीचाच वागतोय का नाही हा मग काय चांगलं करतोय चांगलं करतोय अरे किती समजून सांगायचं तुला सारखं सारखं तेच तेच करत बसलायस की मला होय तुला सगळ्यात कमी पडायला लागलंय काय कमी पडलं ग मला तू काय दिलंस काय दिलंस ग तू मला काय दिलंस तू दिलेला मला विचारतोय माझ्याकडून जे घेतलं ते दिसत नाही का तुला हो किती ग काय काय दिलंस तू फालतूच्या गोष्टी माझ्यासमोर करायच्या नाहीत काय तुला सांगून ठेवते मी मग जे मुद्द्याचं चाललंय ना ते बोल नाही तिकडे घुसू नकोस ए तूच घुसायला लागलीच कळलं ना तुझ्या डोक्यात कसलं बी विचारायला लागलेत लपडण सपडत असला आम्ही नाही येड लागत तुम्ही करत असतात आम्ही करतो आम्ही घराच्या बाहेर असतो नाही का दिवस दिवस आम्ही घराच्या बाहेर असतो लग्नाच्या आधी काय खुलचे काय मला काय माहिती काहीतरी बसली अचिर करून अरे पण लग्नाच्या आधीचं कशाला काढतो तुलाच साजूक होता तुला असल्या गोष्टी माहीतच नाहीत आहे का नाही आम्हाला माहित आहेत पण आम्ही करत नाही करत नाही असल्या गोष्टी तुझं झाकून ठेवतो तू आणि दुसऱ्याचं बघायला जातो का ए तुझं ठेवलं झाकून माझं उघडं करायला लागलीस तू काय उघडं काय केलं पण नाही मी काय उघडं केलं मी मग काय म्हणा लागली त्या बाईचं तुझं काय काय म्हणा लागलीस जे आहे ते बोलते काय चुकीचं बोलते मी मग बरोबर बोलतेस मग बरोबरच बोलते अगं रोज उठलं सुटलं की तुझ्या तोंडात तीच आहे त्या बाय बर काय बोलताय तेवढा उशीर का झालाय जणू काय लपडी करत बायकांना घेऊनच बसतोय उसात का नाही तुझं चाललेलंच आहे रोजचं तसं मग काय बोलणार मी रोजचं चाललंय तुला एक जावा करण ना तवा तुला करून दाखव करून दाखव करून दाखव दाखव ना करून कोण मला सांगणार मी बसीन बायको आहे मी तुझी बायको आहे काय बी बोलशील काय बी बोलशील म्हणजे तू बोलतोय तीच बोलते मी होय तुला करायचं ना करून दाखव ना अर करतो ना मग मी बापाला भेटतो करून दाखव मग बोल मग मानते मी पण तुला नाही ते टाकलेला नको मला सांगू कळलं ना सारखं जाय बापाचं काढतंय असू दे तुझं तू बघणार आहे दुसऱ्यांचा कशाला गुखायला जातो तुझं तू बघ ना अग मग तुझं बघ की नीट मी माझं नीटच बोलतीस मी माझं नीटच बघते मला नको शिकू गु खायला तू किती खातीस मला माहित आहे माझं मला माहिती आहे तू सारखं माझ्या आई बापांचा खायला जातो बापांचा खायला जातोय जणू काय तुझा आई बाप देऊनच थांबलेत ना मला मग कशाला सारखं खायला जातोय माहिती आहे ना काय दिलं नाही मग कशाला सारखं काढत असतोस कशाला काढतो रे सारखं मग बोलतीस कशाला नीट राहणार काय बोलतो नवऱ्याच्या जीवर राहतीस ना मग नीट राह नवऱ्याच्या जीवर मग कुणाच्या जीवर राहतीस माझ्या मी जीवर राहून दाखवते आता मग तुम्हाला बोलत मला बोलायला मग तुला मी बरोबर दाखवते बोलायला म्हणजे काम करून आलोय बाबा थकून आलोय नवऱ्याला पाणी काय आणि तंडाय लागलीच वगैरे दलिंद्रे तुला पाणी द्यायचं वे मी पाणी देऊ तुला अरे जा पाणी द्यायला येते तुला कुठं जाऊ तू असली धंदा करून मी पाणी पाजत बसते की तुला तुला बी आजूक सांगतोय बघ काही सुद्धा नाही ती जण माझ नाही मी काही इडी दिसते तुला मला आता 100% कळलंय डाऊट आलं तू माणसाला खरं बोललं ना हे माणसाच्या अंगात असं अगं माझ्या तोंडातनं फेस आलाय कसं बोलायन मग भांडून 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 म्हणजे मग तशा गोष्टी करायच्याच नाही ना आपल्याला एवढंच बोलायला येत नाही तर अरे धमाक असेल ना तर माणसानी करून दाखव काय करून दाखव म्हणजे काय करून दाखव तुला अजून काय करू हात लावू दे तीच का करायला
आलं का परत तेच. आणि मग अरे मी कशाबद्दल बोलती तुझ्या डोक्यात काय चाललंय. आणि मग नीट बोल की मग जरा स्पष्ट बोल की जरा नीट मग तुला कळतं का स्पष्ट बोललेलं तरी साधा नका तर आपल्या डोक्यात तेच आहे. मग काय असणार आहे दुसरे. म्हणून तर आपले धंदे सुचतात ना तुला. धंदे सुचतात. बायको जवळ येऊन देत नाही म्हणून बाहेरच्या धंदे सुचतात. आणि मग नवर तसंच करणार. आपली बायको जवळ ना घेतली की दुसऱ्या बायकडेच बघणार नवर. पण बायकोला बी कळेल त्याशिवाय अक्कल येणार नाही. होय माझी अक्कल काढतो. अगं नशीब कर मी आज कुठल्या बायकडे वाईट नजरेने बघत नाही. नवरा तसा तर माहितच नाही माझ्या नवऱ्याला. बघायचं नाही मी बघत. बायकोचा आम्हाला भिसली असली नाचक्या विचाराची कधी सुधरतील काय माहिती. तुला दळीद्र भाड्यात चांगलाय मला माहितीये की तू नको मला सांगू कळलं ना मी कसा आहे कसा नाही. मग तू पण कशाला बोलतो मला. तुझा काय संबंध आहे. मग तुला प्रिया नीट सांगतोय ना मी आजपर्यंत की माझं तिचं काही सुद्धा नाही. नाहीच काय तर पैसे तिला पाहिजे होतं गरज होती म्हणून अडवान्स मागाली दिला. मग सगळ्यांसमोर द्यायचं ना. कोणासमोर. सगळ्या बायकांसमोर द्यायचं ना. अगं तिने त्या बायकांसमोर का मागितलं नाही का तर त्या बायका बी मागते म्हणून तिने अदुगरच मला 2 दिवस तिने अदुगर सांगितलं. बायका एवढ्या येड्या नाहीत काय ज्याचं त्याला प्रत्येकाला बरोबर कळतं. कुणाला गरज आहे कुणाला नाही ते. म्हणजे त्यांचा त्या वेळेवरच पगार घेतात असं नाही हिच्यासारखं सारखं महिन्याच्या महिन्याला अडवान्स मागायला येते. अरे गरीब आहे ती जरा समजून घे की बाकीच्या काय लय उतू चाललंय का. गरीब आहे गरीब आहे गरीब आहे. म्हणजे तुझं असं म्हण नाही का त्या बायकांना घेऊन बसू का. बसू का घेऊन. तुला लाज वाटते का मी काय बोलतीन काय नाही त्याची. अरे तिला गरज होती म्हणून ती आली. त्या बायकांना गरज नाही. कामधंदे करत्यात तिचा नाही नवरा तसा म्हणून तू बघणार का तिचं. हो बघीन मग. बघीन मग काय बघीन माझी. हा तिच्याकडे बघीन मी. होय घरात यायचं नाही निघितन जा तिच्याकडेच. चालू पडित ना. हो तिचं बघायचं ना जा तिच्याकडेच. मॅडम जातो. हा निघ. अरे एका झापडा देऊ का माझं घर आहे. काय माझं घर आहे. तू कोण का हाकलणार रे मला. बायको मी तुझी. कोण माझी सारखं सारखं मला ती बोलू नको. कोण 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 काय सांगू बायको बिकू. मी नाही कोणाचं ऐकत. चल निघ तुला जायचं. जा मला नाही कुठं जायचं. तुला जायचं ना. तुला कमी पडतात ना. जा तू निघित ना. तुला हाकलून देईन आणि तिला आणून घरात बसवीन. बघू दाखव. कळलं ना. करून दाखव. तुला कळलं. अरे करून दाखव ना. सगळं असं करीन तसं करीन. एखादी तरी गोष्ट करून दाखव. बोलतोयस ती मग मानते ना मी पण तुला. करतो की मग तुला कळण एकदा. दाखव करू. त्याशिवाय तुझ्या वेळी डोक्यात बस्ती चालणार नाही का नाही. तू गडबडू नको मला. घरात जाऊ दे. काय करत अंग दुखाय लागले झोप दी गपनी. आता लागणार की अंग दुखायला. मग काय करू. लय काम करून आलास ना तू तिला घेऊन. नाही तिला घेऊन बसलो तो उसात. तेच ना म्हणूनच अंग दुखत असेल. म्हणूनच अंग दुखत असेल. त्याच्यामुळे दुखतोय ना. हो ना मग तेच सांगते मी पण. त्याच्यामुळे तू भांडा लागलीस का नाही मला. दुसऱ्या कशावर भांडू. अरे मग तू नको की असला विचार घेऊ. बरं मी करतोय. काय करतो ती माझ्या मर्जीने करतो. तुझं काय नाक घालू नको माझ्या ह्याच्यात. कळलं. नाक घालू नको. हा उगच तू बोलू नको बिना कामाचं. म्हणजे तुम्हाला असले धंदे करायचेच. तुझी तुला मिळतात ना पैसे. काय पाहिजे ती दोन टाइम पण मिळते ना. गप खायचं गप बसायचं. जी मागायची ती घ्यायचं. विषय संपला. बाकीचं मला बोलायचं नाही. बोलायचं नाही म्हणजे बोलणार. माझा हक्क आहे बोलायचं. मी बोलणार. ए बोलायचंच नाही सांगतोय ना मी तुला. काय सांगते. मी ऐकत नसते तुझं. ऐकत नसते म्हणजे नको राहू घरात. जा मग तुझ्या घरी. माझ्या घरी नाही नवराच ऐकायचं. जा गेली तर परत येणार नाही. सांगून ठेवते. अग तू कशी जाणार ना ती मला बी माहित. बघायचं आहे ना तुला. कळलं. बघायचं ना तुला. तुला तिथून कशी फरफडत आणायची ती पण मला बघते ना. माझ्या घरी येऊन तर दाखव. घरी येऊन दाखव. घरी येऊन दाखव. मग मी पण तू भेटतोय का तुझ्या घरच्याला. मी का तुला भेटतोय. का तुला वाटलं तुझ्या त्या टाकल्या बापाला भेटतोय. तुझ्या फुडीन मी तेवढं केलं असत. उग माझ खरं तुला नीटच सांगतोय. अजून बी तू म्हणशील तुझा नवरा असा तसा. लग्नाच्या माझा नवरा असा तसाच. असा तसा म्हणजे बघायचे काय तुला. बघायचंय ना मला. चल की घरात मग दाखवतो. अरे हे तर दाखव. घरात काय सारखं. घरात काय सर. चल की आम्हाला गाव तमाशा करायचा. तुला माहित नाही. गावकऱ्यांना माहितच नाही. यांच्या घरात रोज तमाशा असतो. म्हणून तर वैतागल्या. वैतागलाय माझा. तुला वैतागला. अरे तुला तुझा सारखा तमाशा चालू असतो. नाही का नाही. हो लग्नाच्या आधी बी मी असं तमाशा करतो. अगं तू आल्यापासून तर दलिंद्री लागली म्हणतोय तो. आणि खरंच लागली. विचारते की त्याला लागली का नाही लागली दलिंद्री. मग काय कोण समजून घेतो. कोण नाही ती. कोण किती बघतं ते त्याला पण माहितीये चांगलंच. तू नको मला सांगू. आणि मला जायचं सांगतो ना तू. बघ आता काय करते ते. काय करणार आहे. काय करणार आहे. काय करायचं नक्की. बोलायला यायचं नाही मला. परत सांगून ठेवते. घराच्या तुला दाखवते ना. बरोबर या तू घरात.